वृक्ष तोडीच्या घटनेमुळे महाबळेश्वरचं सौंदर्य येत आहे धोक्यात। महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेत आणि पर्यटक प्रत्येक सीझनमध्ये या महाबळेश्वरचा आनंद घेतात। इतकं निसर्ग सौंदर्य इथे आहे, मात्र काही दुष्ट शक्ती येथील काँग्रेसचं जंगल बनवण्यात त्यांना जास्त उत्साह आहे व स्वतःच्या वैयक्तिक प्रॉपर्टीसाठी जंगलांची प्रचंड कत्तल करत आहे। आणि मात्र याकडे वन विभाग आणि महसूल विभाग सुद्धा चिरीमिरी घेऊन अत्यंत दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने वन विभाग आणि महसूल विभागच या कत्तलीला जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कोण कारवाई आणि कधी कारवाई होणं हे बघणं गरजेचं आहे। एकीकडे जिल्हाधिकारी सर्व महाराष्ट्र सरकार पर्यटनासाठी आणि निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी प्रचंड खर्च करत आहे, मात्र महसूल विभाग आणि वन अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। त्यामुळे यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार अशी जनसामान्यातून आवाज उठत आहे। असाच काही प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे। शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या डचेस रोड लगत नरकिन्ना ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक 22 मध्ये झालेले वृक्षतोडीचे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच आता नुकतेच पुन्हा एकदा परिसरामध्ये सर्वे क्रमांक 22B8 या खासगी मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली। अंदाजे 70 ते 80 झाडं तोडलेली आहेत। मात्र हा प्रकार स्थानिक शिवसेना विभाग प्रमुख श्री शंकर ढेबे यांच्या निदर्शनात आला व ते घटनास्थळी गेले असता वृक्षतोड करणारे 3 ते 4 कर्मचारी त्या ठिकाणाहून फसार झाले। मात्र याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अन्यथा असेच प्रकार जर भविष्यात घडत राहिले तर महाबळेश्वरला बक्काल वस्ती होण्यास फार वेळ लागणार नाहीत व याला जबाबदार सर्वश्री वन विभाग व स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी आहेत, त्यामुळे यांच्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे। महाबळेश्वरून आमचे प्रतिनिधी शरद झावरे यांचा हा रिपोर्ट।